वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्रों नमस्कार। बाल साहित्य ही संकल्पना जगभरातल्या भाषांमधील साहित्यामध्ये दिसून येते। दर्जेदार बालसाहित्याची अत्यंत आवश्यकता त्या त्या भाषिक समाजाला असतेच। आता इथे दर्जेदार हा जो शब्द मी वापरलेला आहे याचा अर्थ असा आहे की कविता असो, बालकथा असो, बालनाटक असो, याची एक विशिष्ट मानसिक ठेवण असलेली, मानसशास्त्रीय सिद्धांतांवर आधारित असलेली कलाकृती म्हणून ती निप जायला पाहिजे, त्याला आपण दर्जेदार म्हणूया। पण अनेकदा असं होत नाही। बालसाहित्याचे जे लेखक आहेत, कथा लिहिणारे, कविता लिहिणारे, नाटकं लिहिणारे, हे जे लेखक आहेत ते खरंच बालसाहित्याचा ठेवा म्हणून किंवा बालसाहित्यामध्ये आपल्याला एक नवी भर घालायची आहे म्हणून लिहितात की बालकांनी ते वाचावं, त्यातून बालकांचं मानसशास्त्र समृद्ध व्हावं, मानसिकता समृद्ध व्हावी यासाठी लिहितात। ह्याची प्रयोजनं त्या लेखक कवींनी एकदा पक्की करायला पाहिजे आणि प्रयोजनं का एकदा पक्की झाली तरच त्यांचं साहित्य मग श्रेष्ठ साहित्य ठरू शकतं। जगभरामध्ये होतं काय की बालसाहित्य लिहिणारी जी मंडळी आहे ही सगळीच वयस्कर मंडळी आहे। बालकांच्या मानसशास्त्राचा पुरेसा अभ्यास करून ती लिहितात, परंतु बाल मानसशास्त्रामध्ये ती किंवा बालकांच्या मानसिकतेमध्ये ती उतरतात का? त्यांच्या मनात असलेला एक लहान मुलगा मुलगी जे काही असेल ते साहित्य लिहिताना जागृत होते का? त्याची जाणीव त्या साहित्य लिहिणाऱ्या लेखकाला असते का? असे अनेक प्रश्न या बालसाहित्यासंदर्भात आहेत। मुळामध्ये बालसाहित्याचा व्यासंग असणं वेगळं, बालसाहित्याचं साहित्य म्हणून मूल्यमापन करणं वेगळं आणि बालसाहित्याच्या प्रयोजनाचा विचार करणं वेगळं, ह्या सगळ्याच वेगवेगळ्या गोष्टी आहेत। तरी पण मला एक असं सातत्यानं वाटत राहतं की बालसाहित्य हे बालकांनीच निर्माण करावं, त्याच्या बोबड्या बोलातून ते यावं, किंवा मग मोठ्या माणसांनी बाल मनाचा एक धांडोळा घेऊन त्या मनाचं आविष्करण आपल्यामध्ये करावं आणि मग त्या मानसिकतेतून, बालकाच्या मानसिकतेतून साहित्य निर्माण व्हावं। फार पूर्वी ज्या कविता बालकविता म्हणून असायच्या या म्हणजे त्या कविता खरंच बालमानसशास्त्रातूनच लिहिलेल्या होत्या, त्याचा अभ्यास करून होता। मला लहानपणी शाळेमध्ये दुसऱ्या तिसऱ्या वर्गाला असलेल्या कविता आजही पाठ आहेत। त्या कविता जर पाहिल्या आपण तर पर्यांची गाणी नावाची एक कविता होती, घ्या गिरकी घ्या फिरकी, पूर्व दिशा ही भुरकी, दहीवर दिसता परत फिरू, छुमछुम छनानाना नाच करू। तसं परी ही काही मराठी वाङ्मयातलं पात्र नाही आहे किंवा ती संकल्पना, ते मोटिफ मराठी मानसिकतेने भारताचंही नाही, परी मुळामध्ये भारताची नाहीच आहे, ती पाश्चात्य लोककथांमधून भारतीय लोककथांमध्ये आली आणि भारतीय लोककथांमधून मग शिक्षित समाजामध्ये परी अवतरली। लहान मुलं जेव्हा आपल्या मानसिक ऊर्जावस्थेमध्ये अनेक प्रश्न विचारत असतात तेव्हा त्या प्रश्नांची पार्श्वभूमी काय असते, त्याला तो प्रश्न का पडला, अशा प्रकारचे काही प्रश्न बालसाहित्याच्या निर्मितीच्या पाठीमागे आहेत, ते त्या साहित्यिकांनी जरा धोंडाळून पाहिले पाहिजे। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की बालसाहित्याची निर्मिती करत असताना काही प्रयोजनं ठरलेली आहेत का? की जसं अलीकडच्या काळांमध्ये शासनाने अनेक गोष्टी शिक्षणक्रमामध्ये आणलेल्या आहेत आणि या शिक्षणक्रमातून त्या अभ्यासक्रमात उतरलेल्या आहेत, त्याचं स्वरूप पाहिलं म्हणजे की शिक्षकांनी कविता ही गाऊन नाचून शिकवली पाहिजे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्कीम्स ज्या आहेत, योजना आहेत, त्या योजनांसाठी काही लिहिलं पाहिजे, अशा प्रकारची ही काही शासकीय धोरणातून निर्मिती होते आहे का? हे सगळे प्रश्न आपल्याला उपस्थित करता येतात। आणि हे प्रश्न आज मी आपल्यापुढे का मांडतो आहे की औरंगाबादच्या ज्योती सोनवणे यांच्या दोन कविता अशाच स्वरूपातल्या कविता आहेत, त्या कविता ऐकल्यानंतर आपल्यालाही काही प्रश्न पडतील, काही उत्तरं सापडतील आणि या प्रश्न उत्तरातून बालसाहित्याचं दालन समृद्ध करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचाही विचार पुढे येईल। ऐकूयात ज्योती सोनवणे यांच्या दोन कविता। नमस्कार, मी ज्योती सोनवणे औरंगाबाद आपल्या समोर माझ्या दोन कविता ठेवत आहे। माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे चलचल मित्रा।
चल चल मित्रा जंगलात जाऊ, तेथील प्राण्यांची गंमत पाहू। चल चल मित्रा जंगलात जाऊ, तेथील प्राण्यांची गंमत पाहू। चपळती हरिणी सुंदर तिचा रंग, चपळती हरिणी सुंदर तिचा रंग। सोबतीला काळवीट डौलदार सिंग, सोबतीला काळवीट डौलदार सिंग। किती किती उंच जिराफाची मान, किती किती उंच जिराफाची मान। उंचावरून जंगल पाहत असेल छान, उंचावरून जंगल पाहत असेल छान। हत्ती दादाचा ही थाटच भारी, हत्ती दादाचा ही थाटच भारी। रुबाबाने जंगलात फिरते स्वारी, रुबाबाने जंगलात फिरते स्वारी। इकडून तिकडे माकडाच्या उड्या, इकडून तिकडे माकडाच्या उड्या। दिवसभर चालती नुसत्याच खोड्या, दिवसभर चालती नुसत्याच खोड्या। दिसायला लहान असला वाघो बाजरी, दिसायला लहान असला वाघो बाजरी। साऱ्या जंगलावर त्याचीच दादागिरी, साऱ्या जंगलावर त्याचीच दादागिरी। उंट गेंडा अस्वल सारेच जंगलवासी, उंट गेंडा अस्वल सारेच जंगलवासी। त्यांच्या सहवासात मजा येईल कसी, त्यांच्या सहवासात मजा येईल कसी। चल चल मित्रा जंगलात जाऊ, तेथील प्राण्यांची गंमत पाहू। चल चल मित्रा जंगलात जाऊ, तेथील प्राण्यांची गंमत पाहू। माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे एक झाड लाव। दादा दादा एक झाड आपण लावू, दादा दादा एक झाड आपण लावू। रोज रोज पाणी त्याला देत जाऊ, रोज रोज पाणी त्याला देत जाऊ। तू काळजी घे मीही काळजी घेईल, तू काळजी घे मीही काळजी घेईल। पाहता पाहता झाड खूप मोठ होईल, पाहता पाहता झाड खूप मोठ होईल। पक्षी बनवतील झाडावर खोपा, पक्षी बनवतील झाडावर खोपा। प्राणी घेतील झाडाखाली झोपा, प्राणी घेतील झाडाखाली झोपा। येतील त्याला फळ लागतील त्याला फुल, येतील त्याला फळ लागतील त्याला फुल। झाडाच्या सावलीत खेळतील लहान लहान मुलं, झाडाच्या सावलीत खेळतील लहान लहान मुलं। पशु पक्षी सारेच होतील रे आनंदी, पशु पक्षी सारेच होतील रे आनंदी। पर्यावरण रक्षणाची चालून आली संधी, पर्यावरण रक्षणाची चालून आली संधी। एक झाड लावल्याने काय काय होईल, एक झाड लावल्याने काय काय होईल। आपल्यालाही दादा मग मज्जाच मज्जा येईल, आपल्यालाही दादा मग मज्जाच मज्जा येईल। दादा दादा एक झाड आपण लावू, रोज रोज त्याला पाणी दे जाऊ, रोज रोज त्याला पाणी दे जाऊ। धन्यवाद।